आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी शहर मनसेतर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचा इशारा. इंधन दरवाढी शिवाय कर्जमाफी, मायक्रो फायनान्स कर्ज आदी विषयांवर सरकार धारेवर. इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्राने राज्य सरकारचा निषेध करत विविध मागण्या करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. केंद्राने राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत फसवी भूमिका घेतली जात आहे, ती बंद करावी. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांची अन्यायी व्याज वसुली तात्काळ थांबवावी आणि सध्या झालेली असहाय्य इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जर तातडीने याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष राजेंद्र निकम, हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव, महिला सेना जिल्हा अध्यक्ष सौ सिंधुताई शिंदे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सौ सुलोचना गाडगे आणि इचलकरंजी शहर अध्यक्ष सौ स्मिता पवार यांच्यासह इचलकरंजी शहर मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्ता कदम. आज मनसे इचलकरंजी शहराच्या वतीनं गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्या संदर्भात शहराच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला आजचे दिनाचं स्वप्न दाखवून बुरे दिन आणलेले आहेत, या सरकारच्या निषेधार्थ हा इचलकरंजी शहराच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि या मोर्चाची दखल घेऊन सरकारनं योग्य पावलं उचलावीत, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.